बोरगाव बाजार येथील गावालगत असलेल्या साखरे वस्तीवरील रहिवाशांनी नवीन सिंगल फेस डिपीची मागणी महसूल राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य सहाय्यक अभियंता कार्यालय सिल्लोड उपअभियंता शाखा भराडी यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे बाजार येथील असलेल्या साखरे वर्षापासून वास्तव्यास वर आहे आणि तेव्हापासून हे सर्व कुटुंब, कुटुंब अंधाराचा सामना करताय त्यामुळे या वस्तीवरील शाळकरी मुलांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे अनेक वर्षापासून या वस्तीवर रहिवाशांनी नवीन सिंगल फेज डीपी बसवण्यासाठी अनेक वेळा लेखी अर्जाद्वारे आणि तोंडी मागणी करून सुद्धा देखील रहिवाशांना सिंगल फेस डीपी मिळाले नाही साखरे रहिवाशांच्या या मागण्यांकडे संबंधितांकडून सतत दुर्लक्ष करण्यात येथील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या वस्तीवर ते दहा मध्ये सिंगल फेस डीपी रोहित्र मंजूर झाले असताना सुद्धा ते अद्यापपर्यंत त्यांना मिळाले नाही तरी साखरे वस्तीवरील रहिवाशांच्या भावनांचा आणि वीज नसल्यामुळे शारकळी मुलांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून या रहिवाशांना नवीन सिंगल फेस रोहितर उपलब्ध करून सहकार्य करावे अशी मागणी महसूल राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य सहाय्यक अभियंता कार्यालय सिल्लोड शाखा अभियंता शाखा भराडी यांना दिलेल्या लेखी अर्जाद्वारे केली आहे विशाल चव्हाण एम सी एन न्यूज भराडी बोरगाव